नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील दोन व्हिडिओ मध्ये समदर्शक शब्द म्हणजे काय हे पाहिलं. त्यानंतर शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये समदर्शक शब्दावरती आधारित कशा स्वरूपाचे प्रश्न येऊ शकतात हे आपण दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं. आता आपल्याला तिसऱ्या व्हिडिओमध्ये समूहदर्शक शब्द या घटकावर आधारित मागील वर्षांमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेला आलेले प्रश्न कोणते होते त्याचा आपल्याला अभ्यास करायचा. चला तर मग पाहूया. पहा, फेब्रुवारी 2017 मध्ये हा प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये आला होता. पुढील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य समूहदर्शक शब्दाचा पर्याय निवडा. योग्य समूहदर्शक शब्द या वाक्यामध्ये कोणतं बसू शकतं हे आपल्याला शोधून काढायचं आहे. वाक्य असं आहे, राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी सैनिकाचे टिंबटिंब तयार होते. मग गट होते कि जथा कि पथक कि झुंड, सांगा मग काय असतं सैनिकांचे काय असते. बरोबर आहे, पथक असते किंवा सैनिकांची तुकडे असते किंवा सैनिकांची पलटण असते. मग आपल्याला इथे जे पर्याय क्रमांक 3 आहे ते अगदी बरोबर आहे. राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी सैनिकांचे पथक तयार होते. चला पुढचा प्रश्न पाहूया. फेब्रुवारी 2018 मध्ये आलेला प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, खालील समूहदर्शक शब्द कोणत्या नावासाठी वापरला जातो हे पर्यायातून निवडा. आपल्याला इथे समूहदर्शक शब्द दिलेला आहे, मग तो कोणासाठी वापरला जातो तर ते शोधून काढायचं. मादी आळी कोणाची असते किंवा मादी आळी हा समूहदर्शक शब्द कोणासाठी वापरला जातो. पर्याय आहे, भक्तांची, धान्याची, करवंदाची कि सैनिकाची. अगदी बरोबर आहे. तर मादी आळी असते भक्तांची, धान्याची असते रास, करवंदाची असते जाळी, सैनिकांची आता आपण मगाशी म्हटल्यासारखं फलटण असते तुकडे असते. पुढचा प्रश्न आहे, फेब्रुवारी 2019 मध्ये आलेला प्रश्न असा आहे, पुढील पैकी अयोग्य समूहदर्शक शब्द असलेला पर्याय निवडा. अयोग्य म्हणजे चुकीचं. चार पर्याय दिले, त्यामध्ये चुकीचा पर्याय किंवा चुकीचा गट कोणता आहे ते शोधून काढायचं. पहा, पहिला आहे, पिकत घातलेल्या आंब्याची राई, केळीचा घोस, काजूंची गाथर आणि लाकडांची मोळी. पहा, विचार करा काय वाटतं तुम्हाला, पाहूया. पिकत घातलेल्या आंब्याची असते अळी, आणि झाडांचा जो आंब्याच्या झाडाचा जो समूह असतो त्याला म्हणतात आंब्याची राई. म्हणजे इथे पहिलाच चुकलेला आहे, बाकीचे 3 बरोबर आहे. केळींचा घोस असतो, काजूंची गाथन असते आणि लाकडांची मोळे असते. अशा प्रकारचे प्रश्न आपणाला आपल्या या परीक्षेमध्ये पाहायला मिळाले होते. आणि निश्चितच तुम्ही सोबत दिलेल्या PDF मधून आणि गुगल फॉर्मद्वारे तुम्हाला सोबत दिलेल्या प्रश्नांचा अभ्यास करा आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये उत्तम मार्क मिळवा. धन्यवाद.